el cama? No. मी शिकते वर्ग माझ्या शाळेचे नाव प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा. मी भीक मागायला जात होती ना, तेव्हा कोणी भी सांगत होत्या केवढी मोठी छान मुलगी भिकाच्या साठी मागत आहे. मुंबईलाच भीक मागायला घेत जात होती. जिच्या मनात आहे ते दे पैसे, आणि जिच्या मनात नाही आहे ना ते नाही दे पैसे. आमचा रस्ता चुकला म्हणून आम्ही रस्त्याला आलो. ते प्रश्नचिन्ह नाव दिसलं आणि मग सहज ते आतमध्ये डोकं पाहिलं ते सगळे मुलं बसले होते, मुली बसले होत्या, सगळ्यांचे चेहरे भयान होते. तिथं असं होतं सिल्ल बी खात होते. मला होती खिरा खरा पुडी खायची आता. मग जेव्हाच्या ती कुठे गेली तेव्हा पण खर्रे पुडी, सितार पुडी, तलप पुडी. जर घरी गेलं तर खराब पुडाची आपल्याला लालूच लागते म्हणून इथं राहिलं बरं वाटते. आधी तर एवढी समस्या होती की एकदा आलो की चटणी दिसली मुली सांगा ती खरूच आली होती. डॉक्टर यायला तयार नव्हता, हे डॉक्टरकडे जाऊ शकत नव्हतं. कारण की आमच्या समाजात कोणी डॉक्टर कोणी हात लावत नाही कवा कवा. मग त्याचे फोटोग्राफ्स काढले आमच्या ज्याने डॉक्टरला पाठवले, त्यांनी मलम सांगितले, मग ते कारण जेवण त्यांना मलम पाठवले. आता इथं येऊन मुलं आंघोळ करते रोज, रोज जेवण टायमावर भेटते. मला परत जाय असं वाटत नाही कारण की माझ्या घरी कोणीच नाही आहे ना. शाळा एवढं ज्ञान मंदिर कुठलेच नाही. आता आता मतील सराच्या पायीनं मला शाळा शिकायला भेटत आहे. आय वॉन्ट टू बिकम अ कलेक्टर. मुले पुढे जाऊन डॉक्टर्स बनायचं आहे. मला आमच्या समाजाच्या मुलांना शिकवायचं आहे. शाळा शिकल्या ना इंजिनियर पण होतात, डॉक्टर पण होतात, सगळंच होतात.